त्याचा विषय आहे की स्वीकाराची शक्ती किंवा द पॉवर ऑफ ऍक्सेप्टन्स. हा विषय 2-3 दिवस झाले माझ्या मनामध्ये रुंजी घालत होता की अरे हा विषय आपण घेऊयात, याच्यावरशी काहीतरी बोलूयात, शेअरिंग करूयात. आणि आज अगदी सकाळी ज्यांनी ज्यांनी पत्री सरांचं सेशन असेल तर पत्री सरांना पण एका मैत्रिणीने प्रश्न विचारला होता आपल्या की प्रारब्ध मानायचं का आपल्या समोर ज्या काही गोष्टी येतात, अडचणी येतात, ज्यांना आपण स्वीकार नाही करू शकत तर त्यांना काय करायचं आपण, तर प्रारब्ध म्हणून ऍक्सेप्ट करायचं का त्यांना संघर्ष करत राहायचं, त्यांना त्या अन्यायाला आपण प्रतिकार करायचा. तर पत्री सरांनी पण तेच उत्तर दिलं होतं की तुम्ही स्वीकार भावनेमध्ये राहा आणि हा स्वीकार भाव जो आहे तो आपल्याला आणला पाहिजे आणि तो येण्यासाठी ध्यान आणि ज्ञान याशिवाय दुसरा काहीच मैत्रिणींनो उपाय नाहीये. हा आजचा जो विषय आहे त्याला आपण आता सुरुवात करूया. तर आता एक टाइम चेक की आता 2:50 झालेले आहेत, साधारण 25 मिनिटं आपण या विषयावरती डिस्कशन करू आणि त्याच्यानंतर तुम्ही हँड रेज करा आणि विषय संपल्यानंतर ज्या काही तुमच्या शंका असतील, काही एक्सपिरियन्स शेअरिंग करायचं असेल तर ते सगळं आपण एकत्र आपला बोलूयात. ओके, चला तर मग मग आता आजच्या या ज्ञान सत्राला मी सुरू करते आणि या टॉपिक्सच्या काही नोट्स मी काढल्या आहेत त्यांचा आधार घेऊन मी या सगळ्या तुमच्या बरोबर शेअर. तर पॉवर ऑफ ऍक्सेप्टन्स म्हणजे काय, तर जे काही आहे ते स्वीकार करणं याच्यातच जीवनाचं सार आहे. आणि जिथे स्वीकार नसतो, जिथे नकार असतो ना, तर तिथे बदल घडण्यासाठी मुळीच वाव नाहीये. आपण बऱ्याचदा म्हणतो बघा की अरे एखाद्याला जर एखाद्या चुकीची जाणीवच नसेल तर तो माणूस सुधरू शकत नाही. तर त्याप्रमाणेच आपल्याला जर एखाद्या गोष्टीचा स्वीकार करता येत नसेल तर जोपर्यंत आपण त्या गोष्टीचा स्वीकार करत नाही तोपर्यंत ती गोष्ट आपण बदलू शकत नाही. हे प्रकृतीचं सत्य आहे किंवा हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. तर जसं की एक उदाहरण इथं मला सुचलं की आपण जेव्हा बघा एखाद्या भाड्याच्या घरात राहत असतो ना, तर त्या भाड्याच्या घरात राहताना बघा आपल्याला जाणवतं की खूपदा त्या घरामध्ये आपल्याला जर काही चेंजेस करायचे असतील तर आपण सहजासहजी नाही करत, कारण आपल्याला तिथं घर मालकाची परमिशन लागते किंवा जे आपलं नाहीये ना तर ते आपण सहजासहजी बदल घडवू शकत नाही, आपण चेंज नाही करू शकत. मी फक्त जरा चार्जिंग केबल लावते हो, एक सेकंद. तर ज्या घरामध्ये जे आपलं नाहीये ना तर ते आपण सहजासहजी नाही चेंज करू शकत, त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला कळतं की ठीक आहे हे आहे तसं आहे मी केलंय आता त्याचा स्वीकार, तर ज्या क्षणी तो स्वीकार घडतो त्या क्षणी ती गोष्ट तुम्ही बदलू शकता. मग जर एखादं आपलं दुःख असेल, आपली व्यथा असेल, व्याधी असेल, पहिलं त्याचा स्वीकार करा. असं उगाच कुढत जर आपण राहिलो कंप्लेनिंग मोडमध्ये जर राहिलो ना, सतत तक्रार अशी जर आपण राहिलो, कुरकुर करत राहिलो की हे असं का तसं का, माझ्याच वाट्याला असं का, मी तर कधी काही करत नाही, मी चांगली असते, मग असंच का होतं तसंच का होतं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण अडकलो तर त्या गोष्टींना आपण सोडवू शकत नाही, तर तो गुंता वाढत जातो आणि त्या गोष्टी स्वीकार न केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये तशाच राहतात. अगदी याच आयुष्यामध्ये नाही तर जन्मोजन्मी तो एक पॅटर्न बनतो आणि त्या आपल्या आयुष्यामध्ये तशाच राहतात. त्यामुळे मैत्रिणींनो सगळ्यात पहिलं काय आपल्याला करायला पाहिजे तर स्वीकार करायला शिकलं पाहिजे. तर आता स्वीकार करायचा तर कशाचा स्वीकार करायचा हा एक मोठा प्रश्न आहे. तर स्वीकार करायचा तर तो पहिल्यांदा स्वतःचा स्वीकार करायचा. मी जशी आहे तशी खूप छान आहे. आपण जेव्हा आरशामध्ये बघतो स्वतःला त्यावेळेला पण आपली दुसऱ्याबरोबर जर तुलना करत राहिलो आणि आपल्याला अस्वीकार केला आपण स्वतःचा तर त्या क्षणीच आपण बदलायला नकार देतो. त्यामुळे जसे आपण आहोत तसा आपण आपला स्वतःचा स्वीकार केला पाहिजे, आपल्या जीवनाचा स्वीकार केला पाहिजे. आपल्या जीवनात येणाऱ्या घटना, आपल्या जीवनात येणाऱ्या परिस्थिती आणि आपल्या जीवनात येणाऱ्या विविध व्यक्ती आणि नातेसंबंध यांचा आपण मुखाने खुल्या दिलाने स्वीकार केला पाहिजे. आणि हे आनंदी राहण्याचं, प्रसन्न राहण्याचं रहस्य आहे. आता एक आनंदी मन जेव्हा असतं ना, तर एक आनंदी मन हे एक आनंदी जीवन जगू शकतं.
आणि जेव्हा एक आनंदी जीवन असतं तर तो आनंदी जीवन किंवा तो जो आनंद आपल्यातून बाहेर पडत असतो, एक रेडिएट जो होत असतो ना, तो आनंद आपण सगळीकडे स्प्रेड करू शकतो. आणि हे केवळ कशामुळे होतं? तर केवळ आपण स्वीकार केल्यामुळे. पण हे स्वीकार करणं आपण आता म्हणतोय ते इतकं सोपं आहे का? आपण पुष्कळदा काही पुस्तकं वाचतो किंवा काही सेशन्स ऐकतो, लेक्चर्स ऐकतो की स्वीकार करा सांगतात, आणि मग त्यावेळेला आपल्या मनामध्ये एक प्रश्न येतो की नाही. आपण म्हणतो की ठीक आहे, हे सांगायला सोपं आहे, स्वीकार करा, पण हे करणं किती अवघड आहे. आणि जेव्हा आपण त्या परिस्थितीमध्ये जातो ना मैत्रिणींनो, की एखादं कुणीतरी आपला अपमान करून जातं, किंवा एखाद्या वेळेला आपण बरोबर असतो पण तरीही आपल्याला चूक धरलं जातं, किंवा आपल्या मनाविरुद्ध घटना घडल्या जातात, मग त्यावेळेला आपल्या मनामध्ये एक संघर्ष निर्माण होतो की अरे मी तर बरोबर आहे, मग असं का बरं होतं, माझंच सगळेजण का बरं अपमान करतायत, किंवा माझं कुणाला का पटत नाहीये. तर हा संघर्ष निर्माण होतो. आणि पण त्या संघर्षाच्या वेळेला जर आपण आपलं मन स्थिर ठेवलं आणि आपण जर शांतपणे जर विचार केला की अरे हे सगळं घडणारच आहे, आणि हे घडण्याचा जो माइंडसेट आपण जर बनवला, तर आपण त्या परिस्थितीतून सहज सहज बाहेर पडू शकतो. आणि प्रत्यक्षात पाहिलं गेलं ना, तर एखादी गोष्ट स्वीकार केल्यामुळे ती गोष्ट आपल्या आयुष्यातून सहज निघून जात असते. आपण जोपर्यंत असं मुठीत एखादी गोष्ट होल्ड करून ठेवतो तोपर्यंत ती आपल्याजवळ राहते. पण जेव्हा तुम्ही बघा, आपण जेव्हा खुला हात ठेवतो तेव्हा आपल्या हातून तेव्हा ते सगळं निघून गेलेलं असतं. त्याचप्रमाणे सेम आपल्या बरोबर घडत असत की जेव्हा आपण गोष्टी धरून ठेवतो, याचा अर्थ आपण त्यांचा स्वीकार केला, आपल्या दुःखाचा, आपल्या अपमानांचा आपण स्वीकार केलेला असतो. कित्येकदा हा प्रश्न येतो की ध्यान करताना आपल्याला बऱ्याच गोष्टी आठवतात, बऱ्याच गोष्टींचा विचार मनात येतो. आणि तुम्ही जर बघितलं ना, तर बऱ्याच अंशी आपल्याला विचार कशाचे येतात, तर आपल्याला कुणी तरी कितीतरी वर्षांपूर्वी काहीतरी बोललेलं असतं आणि अचानक मग आपल्याला ते आठवतं. किंवा काही ट्रिगर्स असतात, एखादी व्यक्ती कधीतरी आपल्याला काहीतरी आपल्या मनाविरुद्ध, आपल्याला मनाला लागेल, आपल्याला बोचेल असं काहीतरी बोलून केलेली असते, आणि मग ती व्यक्ती जेव्हा समोर येते ना, त्यावेळेला परत सगळ्या त्या भावना वरती येतात. आणि ज्या क्षणी त्या भावना वरती येतात, त्याच क्षणी आपण परत दुःखी होतो, आपल्या मनाला परत त्या सगळ्या वेदना जाणवायला लागतात. तर हे सगळं का होत असतं? तर ह्याचा जर विचार केला ना, तर परत सगळं आपण पुन्हा त्याच सर्कलपाशी येतो. हा केंद्रबिंदू आहे की आपण त्या व्यक्तीला किंवा आपण त्या घटनेला किंवा कुणीतरी मला बोलतंय ते बोलू कसं शकतं याचा आपण स्वीकार केलेला नसतो, आणि म्हणून आपल्याला त्याचा त्रास होतो. आणि ह्या त्रासाचं पर्यवसन कशामध्ये होतं मैत्रिणींना? तर ह्याचं पर्यवसन होतं आपल्या ताणतणावांमध्ये. आणि ह्या ताणतणावांमुळे आपल्याला कित्येक व्याधींना सुद्धा सामोरं जावं लागतं. मग त्या शारीरिक व्याधी असतील, मानसिक व्याधी असतील, आणि या सगळ्याला आपल्याला सामोरं जावं लागतं. उगाच आपली चिडचिड होत राहते. आपण बघतो की बऱ्याचदा आपल्या मैत्रिणी ज्या आहेत, आपल्या गृहिणी ज्या आहेत, तर किंवा ज्या कुणी वर्किंग वुमेन जरी असतील, तर त्यांना खूप साऱ्या गोष्टींचं भान ठेवावं लागतं. आपण म्हणतो की स्त्री ही शक्ती आहे, आणि खरंच त्या शक्ती आपण तीच आपली सगळी शक्ती आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण ती शक्ती आपल्या कुटुंबासाठी, आपल्या सर्व संसारासाठी खर्च करत असतो. आणि त्यावेळेला कित्येक क्षण असे येतात की आपल्याला चिडचिड होते, मनस्ताप होतो, अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला अस्वस्थता यायला लागते. आणि ह्यामुळे काय होतं? यामुळे बाकी कुणाचंच बिघडत नाही मैत्रिणींनो. बिघडतं कुणाचं किंवा त्रास कुणाला होतो? तर आपल्या स्वतःला त्रास होतो. आणि त्या त्रास होण्याचं कारण काय असतं? तर आपण गोष्टी सोडून देत नाही. कित्येकदा आपल्याला आपल्या मनाविरुद्ध घडलेलं आवडत नाही. कित्येकदा आपल्याला एखादं काम जे आहे ते आपल्याच पद्धतीने दुसऱ्यांनी सुद्धा करावं अशी आपल्याला अपेक्षा असते, आणि दुसऱ्याचं काम आपण स्वीकारतच नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं? मग त्याच्यामुळे आपण हा अस्वीकार केल्यामुळे आपल्या मनामध्ये एक संघर्ष तयार होतो, आणि त्या संघर्षामुळेच आपल्याला ताणतणावांना सामोरं जावं लागतं. आपण शरीराने तर थकतोच, पण आपण मनाने सुद्धा थकत जातो. आणि त्या थकलेलं शरीर, थकलेलं मन हे काय बर्म प्रोड्यूस करणार? त्याच्यातून काय आउटपुट बाहेर येणार आहे? तर त्याच्यातून बाहेर येतं फक्त आणि फक्त ताणतणाव, जो आपण स्वतःला घेतो आणि दुसऱ्यांना पण देतो. असं म्हटलं जातं की तुमच्या आतमध्ये जे आहे ना तेच बाहेर येतं. म्हणजे जसं तुम्हाला कुणी
बोललं किंवा काही डिवचलं तर तुमच्या बाहेर काय येणार, तर आपल्या आतमध्ये राग असेल तर तो रागच बाहेर येणार. आपल्यात जर शांती असेल, आनंद असेल, तर आपल्या तोंडून सहजच आपण रिस्पॉन्ड करतो, आपण रिॲक्ट नाही होत, आपल्या तोंडून सहजच आनंदीच भाव येतील किंवा एक समजावणीचा सूर आपल्यातून बाहेर येतो. आणि हे सगळं कधी होतं, तर जेव्हा आपण स्थिर स्वतःला ओळखतो, स्वीकार. आता इथं अजून एक आपण सगळ्याजणी बघत असतो की एखादं लहान मूल जेव्हा आपण बघतो ना, तर ते लहान मूल कितीतरी त्रास देतं त्याच्या आईला, त्याच्या घरातल्यांना किंवा अन्य कुणाला ते त्रास देत असतं, हट्ट करत असतं. आपण आपण काय म्हणतो की अरे ते लहान मूल आहे, ते तसंच वागणार. कारण का, आता आपण ते स्वीकार केलेलं असतं की हे समोरचं मूल जे आहे, समोरची व्यक्ती ही लहान मूल आहे, त्याचं वय लहान आहे, त्याची समज कमी आहे, ते तसंच वागणार हे आपण स्वीकार केलेलं असतं. आणि त्याच्यामुळे आपला तो माइंडसेट बनलेला असतो आणि आपण सहज त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि त्याच्यामुळे त्या लहान मुलाच्या वागण्याचा आपल्याला त्रास होत नाही, किंवा त्रास झाला तरी तो क्षणिक असतो, पुढच्या क्षणी तो आपण विसरलेला असतो, ना त्या लहान मुलाच्या लक्षात राहिलेला असतं, ना आपल्या लक्षात राहिलेला असतं. पण त्याच्या उलट जेव्हा काही व्यक्तींविषयी, काही घटनांविषयी आपल्या पूर्वकल्पना असतात, आपण एका विशिष्ट पॉइंट ऑफ व्ह्यूनी त्या गोष्टींकडे बघत असतो ना, त्या वेळेला मात्र त्या गोष्टी विसरणं आपल्याला अजिबात शक्य होत नाही. आणि मग वर्षानुवर्ष त्या गोष्टी आपल्या मनामध्ये पडून राहिलेल्या असतात. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की त्या सगळ्या गोष्टी वेळ साधताच, अगदी काही त्याला ट्रिगर मिळताच, त्या सगळ्या गोष्टी अशा वर यायला लागतात. आणि जशा जशा त्या वर यायला लागतात, तसं तसं आपल्याला त्रास व्हायला लागतो, त्या आठवणींनीच आपल्याला त्रास व्हायला लागतो. आज सगळ्यांनी आपलं सेशन संपल्यानंतर एक छोटासा एक्सरसाइज करायचा आहे, तो म्हणजे जर डोळे मिटून तुम्ही एखादी दुःखद आठवली, म्हणजे की तुमचं कुणी कुणाशी तुमचं भांडण झालं असेल, वादविवाद झाला असेल, कुणी तुमचा अपमान केला असेल, ते जर तुम्ही आठवलं, एक दोन क्षण डोळे मिटून ते आठवलं, तर बघा बरं तुमची मनस्थिती आणि परिस्थिती काय होते ते. आणि त्याच्या उलट जर का डोळे मिटून तुम्ही जर एखादी सुखद अनुभव आठवली की कुणीतरी तुमचं अगदी भरभरून कौतुक करतंय, तुम्हाला प्रशंसा करताय, तुम्हाला अगदी तारीफ करताय, पाठीवर शाबासकी देतय, असा जर क्षण तुम्ही डोळे मिटून एक क्षणभर आठवला, तर त्या क्षणी बघा बरं मनाची स्थिती काय होते ते. तर हेच आपल्याला ह्या भावामध्येच आपल्याला सतत राहायचंय की आपल्याला सर्व गोष्टींचा स्वीकार करायचाय आणि त्या स्वीकारातली ऊर्जा, त्या स्वीकारातली शक्ती आपल्याला घ्यायची. मीच का हा प्रश्न आपल्याला नाही आणायचा मनामध्ये. तुम्ही बघितलंय की बऱ्याचदा आपण ना मीच का आहेत, आणि बघितलं का की चवरती आपण जरा जास्तच जोर देतो, नाही का, की एखादं काम जर आलं आपल्या समोर तर आपण म्हणतो मीच का करायचं, किंवा मीच का, हा सगळीकडे मीच हा जेव्हा शब्द येतो ना, तेव्हा लक्षात घ्या मैत्रिणींनो की कुठेतरी आपल्याला आपला अहंभाव आड येतोय स्वीकार करण्याच्या मागे. आपण जर लक्षात घेतलं की अरे एखादं समोरचं काम आलेलं आहे, आपल्याला बऱ्याचदा गृहिणींना आपल्याला हा अनुभव येतो की अरे एखाद दिवशी खूप काम पडलेलं असतं, घरात बाकीचे पण सगळे असतात, पण असं होतं की अरे मलाच हे करायला लागतं, त्यावेळेला जी एक आतून अस्वस्थता येते आणि मग तो जो येतो ना प्रश्न की अरे मीच का करायचं, आपण त्या कामाचं स्वीकारत नाही पण करायला लागतं म्हणून आपण ते करत राहतो आणि त्या करण्याचा मग आपल्याला त्रास होतो. आपण शरीराने नाही थकत, त्या कामाने आपण नाही कधीच थकत, पण केवळ आणि केवळ विचारांमुळे आपण थकतो. आणि म्हणून आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला आपल्याला मॅनेजमेंट सुद्धा करायचे की बाबा ठीक आहे, आपण घरातल्या सगळ्यांनी टीमवर्क तर करायचंच आहे, पण आपण स्वीकार सुद्धा करायचा आहे की अरे हे समोर काम माझ्याकडे जर आलेलं आहे, किंवा एखाद्या गोष्टीच्या ठिकाणी आपण उपस्थित आहोत, तर याचा अर्थ कुठेतरी हे निहित आहे की हे काम तुम्हीच करायचं आहे आणि म्हणून ते तुमच्याकडे आले, किंवा तुमच्याकडे केपेबिलिटी आहे, तुमच्याकडे पोटेन्शियल आहे, म्हणून ते काम तुमच्याकडे आलंय. मग ते काम छोट्यात छोट का असे ना, पण तुम्ही त्याच्यासाठी नियुक्त केले गेलेला आहात. जेव्हा आपल्याला कळतं ना की या सृष्टीमध्ये कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नाही, तेव्हा आपला दृष्टिकोन बदलतो. आपण मैत्रिणींनो, आपण त्या वेळेला जर हा भाव ठेवला ना मनामध्ये की काही गोष्ट या सृष्टीत नाही घडत विनाकारण, देर इज नो सीझन विदाउट अ रिझन असं म्हटलं जातं, आणि ते खरंच खरं आहे. कारण प्रत्येक गोष्ट घडणारी काही ना काहीतरी कारण घेऊन आली आहे आणि ती खरं तर आपण आपल्यासाठीच प्लॅन करून घेतलेली आहे. असं नाहीये की
ती गोष्ट कुणीतरी आपल्यावरती लादली आहे, कुणी आपल्याला बोललंय, कुणी आपल्याला त्रास दिलाय, तर खरं तर तो त्रास सुद्धा आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी झालेला असतो. आपल्याला जेव्हा समस्या येते ना मग तेव्हा ती समस्या खरं तर संधी असते आपल्याला सुधरवण्यासाठी. आपला आत्मा जो असतो त्या आत्म्याला शिकवणूक अनुभवामधून घ्यायची असते. आपला आत्मा कधी थिअरी किंवा नोट्स घेणं मेमोराईज करणं याच्यामध्ये नाही बिलीव्ह करत, तर आपल्या आत्म्याला ना अनुभव घ्यायचा असतो आणि त्याच्यातून समृद्ध व्हायचं असतं आणि पुढे जायचं असतं. तर माझं हेच सगळ्यांना सांगणं मैत्रिणींनो की आपण जेव्हा स्वीकार करू ना तेव्हा ती गोष्ट आपण आपल्या आयुष्यातून काढून टाकतोय, तेव्हा प्रत्येक गोष्टीचा आजपासून स्वीकार करा आणि त्या गोष्टीला रिलीज करा. जसं जसं हे सगळं रिलीज होत जाईल तसं तसं आपण ज्ञानाकडे आपल्या मुक्तीकडे आपण वळत असतो. आता हे सगळं तुम्ही म्हणाल की हे सगळं सांगणं खूप सोपं आहे पण आम्हाला आचरणात आणणं अवघड आहे, तर मी पण तुमच्यातलीच आहे, माझ्या पण आयुष्यात हेच सगळं आहे, तर हे सगळं मलाही पटत नव्हतं किंवा स्वीकार करायचं हे कळतंय पण वळत नव्हतं. अशाच वेळेला माझ्या वाचनात दोन पुस्तकं आली. तर एक पुस्तक आहे की एक आत्मा की यात्रा म्हणजे युअर सोल्स जर्नी आणि दुसरं पुस्तक आहे युअर सोल्स गिफ्ट. तर ही जी दोन पुस्तकं आहेत ना तर ती जेव्हा मी वाचली त्यांच्यावरचे स्वाध्याय सिरीज जेव्हा ऐकले त्यावेळेला आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बऱ्याच अंशी बदलून गेला. आता मी सुद्धा प्रत्येक गोष्ट अगदी 100% स्वीकार करते असं नाही, पण मी त्या वाटेवरती निश्चितच आहे. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा आता दृष्टिकोन खरंच बदलला आहे आणि हे ध्यानाची सुद्धा ही एक अनुभूतीच आहे. आपण बऱ्याचदा म्हणतो की मला ध्यानात अनुभव येत नाहीत, परंतु आपल्या मनामध्ये हा भाव निर्माण होणं ही सुद्धा एक ध्यानाची अनुभूतीच आहे मैत्रिणींनो. तर ही जी दोन पुस्तकं मी जेव्हा वाचली तर त्या पुस्तकांमधून जे काही ज्ञान मिळालं त्यामुळे दृष्टिकोन बदलला आणि जीवनाकडे बघण्याचा एक नवीन खूप सुंदर आयाम सापडला. जसं की त्यामध्ये हे अगदी ठळकपणे मांडलेलं आहे की आपण जन्म घेण्याच्या आधी आपला सोल स्क्रिप्ट किंवा आपला सोल प्लॅन बनवून आपण आलेलो असतो. जसं एखाद्या रंगमंचावरती किंवा एखाद्या मूवीमध्ये एखादा ऍक्टर रोल करत असतो तर त्याचा रोल डिरेक्टरनी आधी लिहिलेला असतो. तो जो काही हिरो असेल, विलन असेल किंवा जो कोणी तिथला ऍक्टर आहे तो त्याच्या मनचं काहीच बोलत नसतो. आपण बघतो की एखादी हिरोईन आहे की तिला खूप त्रास होत असतो, ती सोशिकपणे अगदी सगळं सहन करत असते. तर हे सगळं कुठून आलेलं असतं? तर हे सगळं आलेलं असतं त्या स्क्रिप्ट मधून आलेलं असतं. विदाऊट स्क्रिप्ट ते काहीच ऍक्ट करत नाहीत आणि त्यालाच आपण म्हणू शकतो की गॉड्स विल. जर एखादा ऍक्टर त्याला एखादं स्क्रिप्ट दिलेलं आहे पण त्यांनी ते स्वीकार नाही केलं की ठीक आहे हे स्क्रिप्ट दिलेलं आहे पण मला हे स्वीकार नाही, मला त्या क्षणी वाटतं तसंच मी वागणार, स्वीकार करणार, समोरचा बोलतोय मी पण बोलणार, आर्ग्युमेंट करणार किंवा मी पण त्या सगळ्या रिॲक्शन मध्ये जाणार, हे असं जर झालं तर आपला स्क्रिप्ट प्लॅनच्या आपण अगेन्स्ट जातो आणि मग तिथेच तो ताणतणाव आणि संघर्ष निर्माण होतो. तर तुम्ही पाहिलं असेल ना की एखादं रामलीला सपोज चालू आहे, हे उदाहरण बऱ्याचदा ऐकलं असेल, बऱ्याच सेशन्स मध्ये ऐकलं मी पण की रामलीला चालू असते, राम रावण अगदी युद्ध करत असतात आणि आपण अगदी बघत असतो की अरे वा आपण रामाच्या साईडनी असतो, त्या रावणाला आपण म्हणतो की चला त्या तर रावण मेला पाहिजे, रावण रामाला विजय मिळाला पाहिजे, आणि ते दोघं सुद्धा अगदी भूमिकेमध्ये समर असून जाऊन युद्ध करत असतात, एकमेकांच्या अगेन्स्ट उभे असतात. आणि जेव्हा नाटकाचा पडदा पडतो तेव्हा त्या पडद्याच्या मागे जर आपण बघितलं तर ते राम आणि रावण एकमेकांच्या गळ्यात गळे हात घालून अगदी आनंदाने गप्पा मारत बसलेले असतात. तर मैत्रिणींनो आपल्या आयुष्यातही तेच होतं. ज्यांना आपण आपला शत्रू समजतो तर ते खरं तर आपले मित्रच असतात. या जगामध्ये या पृथ्वीवरती जेवढ्या जेवढ्या लोकांनी जन्म घेतलेला आहे आपण सगळे आत्मा आहोत, पण आपण स्वतःला देह समजतो, शरीर समजतो, आपण स्वतःला आपले एक आयडेंटिटी मध्येच आपण जगत राहतो आणि त्याच्यामुळे आपण आत्मा आहोत. आपण सगळेजण आत्म्याच्या लेवलला एकमेकांचे फ्रेंड्स आहोत, मित्रमैत्रिणी आहोत हेच आपण विसरून जातो कारण आपल्या त्या स्मृती गेलेल्या असतात. ते त्याला म्हणायचं आपलं अज्ञान. अज्ञान म्हणजे हे नाही की आपण तुम्ही किती वाचलंय, किती शिकलाय, किती डिग्रीज मिळवल्यात, किती ग्रंथ वाचलेत, किती स्तोत्र तुम्हाला पाठेत, ते ज्ञान नाही मैत्रिणींनो. तर ज्ञान म्हणजे काय? तर जेव्हा तुम्हाला स्वतःच्या आत्म्याविषयीचं जाणीव येते, ज्ञान येतं, ते खरं ज्ञान. तर जेव्हा आपण या अज्ञानात जगतो ना की आपल्याला नाही आठवत की मी कोण होते, माझे पूर्वजन्म काय, तर ते सगळं अज्ञान.
मी का इथं आलीये, या पृथ्वीवरती का जन्म घेतलाय, हे जेव्हा आपण विसरून जातो तेव्हा आपण अज्ञानात जगत असतो. आणि ध्यानामध्ये जेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, त्या ज्ञानामुळे काय होतं तर हा अज्ञानावरचा जो पडदा आहे तो दूर होतो आणि आपण सगळ्या सृष्टीकडे एका साक्षी भावनेने बघायला लागतो. आणि जिथे साक्षी भाव आला तिथे स्वीकार आला, जिथे स्वीकार आला तिथे शक्ती आली, आणि जिथे शक्ती आली तिथे तुम्ही बघू शकता की तुम्हाला अशक्य असं काहीच नाही. आणि जिथे तुमच्यामध्ये हा भाव आला तिथे तुमच्यात आत्मविश्वास आला आणि तिथे आला एक सुंदर समाधान, तिथे आलं एक सुंदर प्रसन्नता. तर आपण ह्या मार्गांनी, या सगळ्या स्टेप्सनी, या टप्प्याटप्प्यांनी आपण पुढे चाललेलो आहोत. तर आपण सगळेजण आता या मार्गावरती ऑलरेडी आहोतच, कारण आपण ध्यान करतोय आणि ध्यानामधून, त्या वैश्विक ऊर्जेच्या माध्यमातून हे सगळंच्या सगळं आपल्याला आता जाणवतंय आणि हे ज्ञान आपल्याला प्राप्त होतच आहे ऑलरेडी. तर हा सगळा स्वीकाराचा महिमा आहे. आणि ह्या स्वीकारामुळे आपल्याला जेव्हा हे सगळं सोल स्क्रिप्ट काय, प्लॅन काय हे कळायला लागतं, त्यावेळेला आपण समोरच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोन पाहायला लागतो. मग आपल्या आयुष्यात जर काही समस्या आल्या तर आपण म्हणतो की अरे ठीक आहे, समस्या तरी काय झालं, माझ्यात पोटेन्शियल आहे, ती समस्या नक्कीच मला काहीतरी शिकवण्यासाठी आली. आणि आपण त्या समस्येमध्ये गुंतून न राहता आपण बघायला लागतो की त्या समस्येमध्ये माझ्यासाठी काय लर्निंग लेसन आहे, तो आपण जेव्हा शोधायला लागतो त्याच क्षणी तो लर्निंग लेसन आपला कम्प्लीट होतो आणि ती परिस्थिती, ती सिच्युएशन आपल्यातून निघून जाते आणि आपण मुक्त होण्याच्या मार्गावरती एक 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 पाऊल पुढे टाकत जातो. तर हे सगळं आपल्याला साध्य करायचं आहे आणि हे सगळं आपण आता साध्य करण्यासाठी आपण ध्यान करतो आहोत. पण ध्यान करतो आहोत म्हणजे आपण फक्त या एक तासामध्ये डोळे मिटून बसणं आणि शांततेत डुबून राहणं हे नाही मैत्रिणींनो. तर ह्या ध्यानाच्या स्थितीमध्ये, अवेअरनेसच्या स्थितीमध्येच आपण सदैव अगदी 24 तास राहणं म्हणजेच खरं तर त्या ध्यानस्थ होणं, म्हणजेच खरं तर आपण त्या ध्यानाची पॉवर जाणलीये आणि त्या ध्यानाचं खरं गमक आपल्याला कळलंय. अन्यथा आपण ध्यानातून डोळे उघडले आणि जर बघितलं की घरात पसारा दिसला, आपला ट्रिगर आला, घरामध्ये आणखीन काही आपल्या मनाविरुद्ध दिसलं तो ट्रिगर आला, तर हे सगळे ट्रिगर नष्ट करणं हेच आता आपलं खरं कर्तव्य आहे, खरं काम आहे. आपण कशासाठी जगतो आहोत, आपण इथे कशासाठी आलो आहोत, आपला पर्पज काय आहे हे समजून घेऊन सगळ्या आपल्या जीवनाचा, आपल्या जीवनातील नातेसंबंधांचा, आपल्या जीवनातील परिस्थितींचा, घटनांचा स्वीकार करत करत हसत मुखाने, आनंदाने आपण जेव्हा पुढे पुढे जात जाऊ ना मैत्रिणींनो, त्याच वेळेला त्या मुक्ती मार्गावरती आपण गेलेलो असू आणि एक जो ऊर्जावान किंवा प्रकाशमान जीवन आपण जे म्हणतो ते जीवन आपण त्यावेळेला जगायला लागतो. तर हा जो आहे तो विषय आहे की हा स्वीकारातली शक्ती. तर इथे मी थांबू इच्छिते की हा जो विषय